सांगा पाहू. मुलांनो, समोर तुम्हाला एक आराखडा दाखवला आहे. यात पिंपळगाव, नांदगाव, बोरगाव अशी गावे दिसत आहेत. तसेच अशा खुणेने उत्तर दिशा दर्शविली आहे. तसेच उजव्या कोपऱ्यात 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर असे प्रमाण दिले आहे. तर मुलांनो, या आराखड्यात काही मोकळे चौकोनही दिले आहेत. त्यात तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पिंपळगाव, नांदगाव, बोरगाव ही 3 गावे साहिल, मीनल, प्रज्ञा यांची आहेत. यातील कोणते गाव कोणाचे आहे तुम्हाला शोधायचे आहे. साहिल आणि मीनल या दोघांच्या गावांमधील प्रत्यक्ष अंतर 50 किलोमीटर आहे. मीनल आणि प्रज्ञा यांच्या गावातील अंतर 20 किलोमीटर आहे आणि साहिल व प्रज्ञा यांच्या गावातील अंतर 60 किलोमीटर आहे. आता मुलांनो, आपण नकाशातील अंतर मोजून व प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर लक्षात घेऊन कोणते गाव कोणाचे आहे ते शोधून काढू. प्रथम आपण साहिल आणि मीनल यांच्या गावाबद्दलची माहिती घेऊ. साहिल आणि मीनल यांच्या गावातील प्रत्यक्ष अंतर 50 किलोमीटर आहे, म्हणजेच नकाशात ते 5 सेंटीमीटर असेल. पिंपळगाव ते नांदगाव यांच्यातील अंतर 50 किलोमीटर आहे. मीनल आणि प्रज्ञा यांच्या गावातील अंतर 20 किलोमीटर आहे, म्हणजे नकाशा ते 2 सेंटीमीटर असेल. हे अंतर नांदगाव ते बोरगाव या गावातील आहे. तर साहिल व प्रज्ञा यांच्या गावातील अंतर 60 किलोमीटर आहे. ते नकाशात 6 सेंटीमीटर असेल. हे अंतर बोरगाव ते पिंपळगाव या गावातील आहे. म्हणून पिंपळगाव साहिलचे, नांदगाव मीनलचे व बोरगाव प्रज्ञाचे गाव असेल. भौगोलिक स्पष्टीकरण. नकाशा प्रमाण ठरवताना किंवा ते निश्चित करीत असताना नकाशातील 2 बिंदूंमधील अंतर व त्याच 2 बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्पर संबंध ठेवावा लागतो. उदाहरणार्थ, कराड ते मुंबई या 2 ठिकाणातील प्रत्यक्ष अंतर हे 300 किलोमीटर इतके आहे. नकाशा दाखवताना 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर असे दाखवले असेल तर नकाशात या 2 ठिकाणांमधील अंतर 3 सेंटीमीटर इतके असेल. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असते. मुलांनो, प्रमाणबद्ध व अचूक नकाशा काढण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर माहीत असणे आवश्यक असते. हे अंतर ज्यावेळी त्या भागाचे सर्वेक्षण केले जाते त्यावेळी मोजले जाते. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते. अंतर जास्त असेल तर 1 सेमीस जास्त किलोमीटर असे प्रमाण घेतले जाते. नकाशा तयार करून झाल्यावर या प्रमाणाची नोंद नकाशात करावीच लागते, कारण त्यामुळे नकाशाचे वाचन करणे व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर किती आहे ते समजणे सोयीचे होते.